वागळे इस्टेट सीपी तलाव येथील डम्पिंग हटवण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेचे वागळे इस्टेट परिसरातील नगरसेवक आणि नगरसेविकांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपस्थित नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ बोईर, प्रकाश शिंदे, दीपक वेतकर, संध्या मोरे, एकता बोईर, डॉ जितेंद्र वाघ, सौ आणि श्री सचिन कांबळे, दशरथ यादव आणि इतरांनी डम्पिंगमुळे होणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. त्यांनी आयुक्तांना डम्पिंग हटवण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवकांनी डम्पिंगमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांचा आणि परिसरातील नागरिकांच्या अस्वस्थतेचा मुद्दा मांडलाय. आयुक्त राव यांनी या समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन यावेळी दिलं आहे. गेले कित्येक वर्ष त्या शिपी तळावला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते, ट्रान्सफर होत होता. परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतो आहे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सीपी तलावाला 20 तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल. त्यामुळे त्या वागळे इस्टेटमधील परिसरातल्या लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार. या संदर्भात वारंवार आमचे सर्वच नगरसेवक माननीय नरेश भस्कीजी आजी खासदार आणि माजी महापौर यांच्या नेतृत्वाखाली राम रेपाळे स्थायी समिती सभापती होते, आमचे प्रकाश शिंदेजी आहेत, सगळे नगरसेवक आमचे जेवढे आहेत ते सगळे सातत्याने पाठपुरावा करत होते. माननीय मुख्यमंत्री मोदयांनाही वारंवार या संदर्भात येत होता. मुख्यमंत्री मोदयांनी तो निर्णय घेतलेला आहे हा कायमस्वरूपी प्रश्न निकाली निघणार आहे आणि त्यामुळे खरोखर आज आम्ही प्रशासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे यांचे आभार मानतो, कारण हा वागळे स्टेटमध्ये मोठा जो प्रश्न होता, जो दुर्गंधी येत होती, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्रास होता, तो कायमस्वरूपी आता बंद होईल आणि ठाणेकरांची सुद्धा त्यासाठी सुटका होईल. कारण ठाण्यात सुद्धा आज जे वेगळा एक कचऱ्याचा आता प्रश्न मार्गी लावलेला आहे शासनाने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी, त्यामुळे ठाणेकरांचा जो आता कचऱ्याचा प्रश्न होता कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.